सर्व आवरून झालेलं आहे, आता वाजलेलं आहे 10:15 आणि खूप खूप दमलो आहोत आम्ही. खूप पसारा निघाला होता आणि हळूहळू सगळे आवरता. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का, आज मला वॉर्ड्रॉप पूर्ण सेट करायचं आहे आणि त्याच्या वॉर्ड्रॉप सेट करण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू मी मागवलेल्या आहेत हे सगळं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे डिटेलमध्ये. कोणत्या वस्तू म्हणजे ज्वेलरी झाली किंवा मग रिंग्स झाल्या, ब्रेसलेट झाले, हे कसं अरेंज करणार आहे, जीन्स, माझे जे टी शर्ट्स आहेत ते, माझे लॉंग ड्रेसेस कसे आहे, कसे अरेंज करणार आहे, हे सगळं तुम्हाला दाखवणार. अगोदर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आम्ही जेव्हा हे आमचं जे फर्निचर असेंबल केलं होतं ते दाखवलं होतं, पण डोअर सोबत मी पूर्ण दाखवलं नव्हतं ते कसं असेंबल केलेलं आहे किंवा पूर्ण लुक कसा आहे फर्निचरचा तुम्हाला आता मी दाखवते. हे बघा, या ज्या वस्तू आहेत या मी कशासाठी मागवलेल्या आहे हे नंतर तुम्हाला दाखवेन, पण या पूर्ण बॉक्समध्ये होत्या. हे बघा, पूर्ण असा लुक आहे आपला वॉर्ड्रॉपचा. तुम्ही मला प्रश्न करतील आता, मला माहिती आहे का कोमल तू ओपन वॉर्ड्रॉप ठेवणार होते, पण त्याच्या मागे पण भरपूर कारणं होती, त्यामुळे मग आम्ही म्हटलं नको, कधी कधी महिनाभर महिनाभर आम्ही कधी नाही नसतो इथे, तर मग खराब दिसेल किंवा थोडीफार धुईल, त्यामुळे मग आम्ही नंतर विचार केला का डोर पाहिजे. असे दोन्ही साईडला दोन डोर आहे आणि मध्ये एक असा मिरर आहे, तर म्हटलं मिरर असला ना तर थोडासा चांगला लुक येईल. आणि हाईट पण तुम्ही बघू शकता केवढी आहे आपल्या वॉर्ड्रॉपची. आणि इथे बघा एमटी आहे पूर्ण, अजून काहीच अरेंज केलेलं नाही. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं फक्त ही जी लेंथ आहे ती चेक करत होती, तर परफेक्ट आहे. त्यानंतर हा मिरर आहे बघा, हा मध्ये मिरर आहे. मिरर याच्यामुळे कारण की जी डोरची साईज आहे ना परफेक्ट होत मॅच होत नव्हती आणि एवढे मोठे मोठे डोर्स होत नव्हते, त्यामुळे त्यांनी सांगितलं एक मध्ये असं मिरर ठेवा आणि दोन्ही साईडला सेम साईजचे मग डोर आपण करूया. मग तसं केलं. हा छोटासा मिरर पण चांगला आहे, इथे पण आपल्याला बघता येईल. आणि जो दुसरा एक मिरर आहे तो मी या साईडला लावलेला आहे, असं पूर्ण व्यवस्थित ते दिसतं. आणि इथे पण असं राहून समजा मी मेकअप जरी करते तर इथे सुद्धा राहून मला मेकअप करता येईल आणि इथे सुद्धा माझा पूर्ण लुक बघता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त इथे पण माझा पूर्ण लुक बघता येईल, दोन्ही साईडला आहे. आणि बघा हे मिरर असं आहे, हे मनोजचे कपडे अरेंज केलेले आहे मनोजने. हे बघा, अजून त्यांना व्यवस्थित अरेंज करायचं आहे पण सध्या पुरती त्यांनी असं ठेवलेलं आहे. इथे पॅन्ट्स आहे आणि इथे त्याचे शर्ट्स वगैरे, हे पण एक ड्रॉअर आहे. तर हे कसं अरेंज करेन दाखवेन मी तुम्हाला नंतर. आणि एक इथे हे बघा, हे असे बास्केट्स वगैरे ठेवलेले आहे. इथे दोन शेल्फ करून घेतलेले आहेत मी, हे बघा. आणि हे ग्लास शेल्फ आहे. इथे अजून एक हे ड्रॉअर आहे आणि अजून इथे एक जागा मिळते. त्याच्यानंतर दोन ड्रॉअर आहे आणि एक बास्केट आहे. तर असं आहे पूर्ण. आणि चला आता मी काय करते, हे वॉर्ड्रॉप पूर्ण छान असं सेट करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर मग परत क्लिनिंग सुद्धा करायचे आहे मला. एवढ्या साध्या वस्तू मागवलेल्या आहेत, एवढे बॉक्सेस आहे, एवढे बॉक्सेस आणि हे मिक्स आहे. म्हणजे मनोजचे पण वेगळे आहे आणि माझे सुद्धा वेगळे आहे. याच्यामध्ये सुंदर असं माझं सामान माझं जे आहे ते अरेंज करता येईल. त्याच्यानंतर अजून हे एक आहे, तर याचा बॉक्स तयार होतो. इथे पण तसंच घेतलेला छोटा छोटा बॉक्स, मोठा बॉक्स, हे बघा. याच्यामध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला कपडे वगैरे किंवा सॉक्स वगैरे असे अरेंज करता येईल, ते तुम्हाला दाखवतो. त्यानंतर मग हे स्टोरेज घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवलं मी मागच्या वेळेस माझे साड्या वगैरे ठेवल्या होत्या ना, तर ते दोन होते, तर आता याच्यामध्ये तीन आहे. तीन मागवलेले आहेत, एक एकदम मोठ्या साईजचं, एक मीडियम साईजचं आणि एक एकदम छोट्या साईजचं, असं तीन आहे. आणि हे खूप बरं पडतं, भरपूर कपडे मावतात तुम्हाला सांगितलं. आणि हे जे वरचे जे आहे ना बॉक्सेस, हे वरचे आपले जे शेल्फ आहे ना, हे बघा हे, तर हे त्याच्यासाठी स्पेशल केलेलं आहे. त्याचे साईज आहे पूर्ण दोन तीन आहे ना, तर तीन स्पेशल वरती आहेत. हे बघा, दोन मिडियमचं आणि हे एकदम छोट्या साईजचं तिथे. चला आता मी पटापट माझ्या ज्या वस्तू अरेंज करायच्या त्या काढून घेते आणि मग कसं अरेंज केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. सर्वात अगोदर मी माझ्या ज्या ज्वेलरी आहेत त्या छान पद्धतीने आवरणार आहे आणि त्याच्यासाठी मी कोणती वस्तू मागवलेली आहे तुम्हाला दाखवते.
तर या दोन वस्तू मी मागवलेल्या आहेत ज्वेलरी अरेंज करण्यासाठी. हे बघा, आता हे आपण ओपन करूया. बॉक्स आहे, असा बॉक्स आहे, आणि यामध्ये म्हणजे याच्या आतमध्ये सॉफ्ट कापड आहे. जे दुसरं आहे ते पण ओपन करून घेतो. तर दुसरं असं आहे बघा. तर हे जे ज्वेलरी बॉक्सेस आहे ते मी या ड्रॉरमध्ये ठेवणार आहे. याच्यासाठी स्पेशली हे मी मागवलेले आहेत. हे एक इथे राहणार आणि दुसरं या साईड, आणि परफेक्ट साईज आहे आणि दिसायला पण किती छान आणि सुंदर दिसतं. इथे माझ्या जेवढ्या पण ज्वेलरी आहे त्या वॉचेस, सनग्लासेस, डायमंड रिंग्स, इवन ब्रेसलेट, हे सर्व मी वरती काढून ठेवलेलं आहे आणि हे मला तिथं अरेंज करायचं आहे. आणि कशा पद्धतीने अरेंज करते दाखवते तुम्हाला. जेव्हा मी वॉच घालते तेव्हा हे कडं सुद्धा घालते, आणि हे कडं मागच्या वेळेस घातलं होतं, भरपूर जणांना वाटलं होतं हे दुसरं वॉच आहे का, नाही हे कडं होतं. हे बघा, त्याची डिझाईन अशी आहे. तर हे इथे ठेवते मी आणि खूप स्टायलिश दिसतं ते. आणि हे एक दुसरं डायमंडचं आहे. माझ्या मी आता वॉचेस ठेवते. हे दोन ग्लासचं जे शेल्फ आहे हे स्पेशली मी माझ्या क्रॉस बॅग्स ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे. क्रॉस बॅग किंवा दुसऱ्या बॅग्स आहे त्या ठेवण्यासाठी केलेलं आहे. आणि माझी बॅग वापरून झाल्याच्या नंतर अशा मी बॅगमध्ये ठेवते. आणि दुसरी आहे ही या कापडामध्ये अशी असते आणि बॉक्स असतो. तो बॉक्स तर सगळे टाकून दिलेले आहे, पण जेव्हा बॅग मी घेते ना स्टोरमधून तर मग ते अशा बॅग्स त्याच्यामध्येच बॅग्स असतात बॉक्समध्ये, आणि याच्यामध्येच मी ठेवत होते. आता मी इथे काढून ठेवते सगळे बॅग्स. Thank you.
ही खालची जी ट्रॉली आहे स्पेशली जीन्स साठी ठेवली आहे मी. माझा आवरण चालू आहे आणि या वॉर्डरोब मधलं अर्ध सेट झालेला आहे आणि जुना जो वॉर्डरोब आहे त्यामधले माझे जे वापरायचे कपडे आहेत, आता थंडी सुरू होणार आहे म्हणून ते जे स्वेटशर्ट मी यूज करते, परत विंटर पॅन्ट्स ज्या यूज करते, तर ते सगळं वेगवेगळं ठेवलेलं आहे. स्वेटर्स वेगळे, पॅन्ट्स वेगळे, परत घरात घालणारे टी शर्ट्स वेगळे, त्यासोबतच जे ड्रेसेस आहे ते असं म्हणजे खूप जुने पण नाही खूप नवीन पण नाही असे जे ड्रेसेस आहेत ते फोल्ड करून ठेवले आणि सगळे बास्केट छान असे अरेंज केलेले आहे, कारण की हे सगळे बास्केट जुनं जे वॉर्ड्रोब आहे त्यामध्ये मी ठेवणार आहे. तर तेच करत बसले होते मी आणि जुन्या वॉर्ड्रोबचे जे हुक्स वगैरे जे आहे तर मनोज ते एकदम फिट करत होते आणि आता पण तेच काम चालू आहे आमचं, कारण की त्यांचे कपडे पण आता अरेंज करायचे आहे. अर्धे थोडेफार त्यांनी अरेंज केलेले आहे पण बाकीचे पण अरेंज करायचे आहे आणि जेवण वगैरे झालेलं आहे. मी हे काम करून झाल्याच्या नंतर मी लगेच स्वयंपाक करायला गेले ना, आता जेवण झालं म्हटलं चला परत ते राहिलेलं काम आहे ते कंटिन्यू करते. तर चला आता हे सगळं व्यवस्थित अरेंज करते आणि मी हे कसं अरेंज केलेलं आहे छान हे मी तुम्हाला दाखवते. त्या साईडचा पार्ट पूर्ण अरेंज झालेला आहे, या साईडचा पण पूर्ण झालेला आहे. मधले मनोजने पूर्ण कपडे अरेंज केलेले आहे पण हा जो शेल्फ आहे ना हा अरेंज करायचा आहे. आता बघा हे ओपन केलं ना, मनोजला विचारू इथं कसं अरेंज करायचं. आणि आता रात्रीचे किती वाजले, 9:30 वाजलेले आहेत. मी दुपारी सुरुवात केली होती. किती वाजली होती, 11:12 नाही पण लवकरच सुरुवात केली होती मी, पण अजूनपर्यंत चालूच आहे. आणि की सगळे कपडे अरेंज करून ठेवले आम्ही नवीन वापरण्याचे सर्व. आणि आज आम्ही केलंच होतं, टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. हे बघा हे परफेक्ट आहे, किती छान दिसतं. आणि वस्तू पण आता मस्त अरेंज करतो. त्या साईडला पण इतक्या सुंदर वस्तू अरेंज केलेल्या आहे मी, माझ्या ज्या ज्वेलरी आहेत त्या सर्व. आता चला मनोजला विचारू इथे काय काय ठेवायचे आहे. आमचे सनग्लासेस पण आहेत. सर्व आवरून झालेलं आहे. आता वाजलेले आहे 9:45 आणि खूप खूप दमलो आहोत आम्ही. खूप पसारा निघाला होता आणि हळूहळू सगळे आवरता आवरता आम्हाला उशीर होऊन गेला. तर चला आता हे जे नवीन वॉर्डरोब आहे ते कसं अरेंज केलेलं आहे तुम्हाला दाखवते. जुनं आहे ते पण दाखवते, कारण की याच वॉर्डरोबमध्ये खूप जास्त कपडे होते अगोदर. आणि मी अगोदर पण दाखवलं होतं, मी काही बास्केट्स घेऊन आले होते आणि त्यामध्ये कपडेसुद्धा व्यवस्थित अरेंज केले होते. पण आम्हाला नंतर जाणवलं का नाही कपडे जास्त आहे आणि जागा कमी पडते, त्यामुळे ते कपडे ना व्यवस्थित असे ठेवले जात नव्हते. त्यामुळेच नवीन वॉर्डरोब घेतला, त्याच्यासोबतच बऱ्याचशा वस्तू ठेवता आल्या आणि माझ्या क्रॉस बॅग्स आहेत त्या पण मला अशा व्यवस्थितेनं ठेवता येत नव्हत्या. तर म्हटलं त्याच्यासाठी ना वेगळ्या अशा शेल्फ पाहिजे.
तर म्हणूनच मग आम्ही तो नवीन वॉर्ड्रॉप बनवला आणि नंतर माझ्या ज्या ज्वेलरी आहे त्याच्यासाठी पण स्पेशल असं मला ते एक वॉर्ड्रॉप पाहिजे होतं, म्हणजे छोटंसं असं शेल्फ पाहिजे होता आणि ग्लासचा, तर ते तुम्हाला मी दाखवते. आता काय झालंय, हा जो जुना आपला वॉर्ड्रॉप आहे ना, इथे आता मनोजचे हे कपडे आहे, याच्यामध्ये मनोजचे जे ऑफिसचे जे फॉर्मल्स कपडे आहे ना, तर त्याला ना जागा मावत नव्हत्या. तर तुम्ही बघू शकता हे कपडे आहे आणि याच्यामध्ये ना ते ऑफिसचे जे फॉर्मल्स कपडे पण असायचे आणि खूप अशी गर्दी गर्दी व्हायची कपड्यांची. म्हणून आता हे बघा थोडंसं रिकामं झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे नॉर्मल कॉटनचे हाफ शर्ट शर्ट आहे, पण असे फॉर्मल्स कपडे नाही आहे जास्त यामध्ये. तेही इथे ठेवलं, बाकीचे जे बास्केट्स आहे तर त्याच्यामध्ये इथे कपडे ठेवलेले आहे, खाली बास्केट आहे तिथे ठेवलेलं आहे बघा हे. आणि ही जी साईड आहे ही माझी साईड होती अगोदर, या साईडमध्ये पण माझे ना सर्व कपडे मावलेले आहे, म्हणजे रोजचे वापरायचे ड्रेसेस वगैरे. आता यामध्ये मी साड्या ठेवलेल्या आहे, यामध्ये जुन्या साड्या, अजून एक मी हे स्टोरेज बॉक्स आणलं होतं, तर यामध्ये जुन्या साड्या आहे ना त्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे या अगोदर मी वापरल्या आहेत त्या साड्या. आणि यामध्ये ब्लाउजेस ठेवलेले आहेत. आता इथं बघा, हे इथं माझे जे लॉंग ड्रेसेस असायचे ना, तर इथं मी ठेवले होते आणि तिथे पण खूप गर्दी होत होती, त्यामुळे बघा आता हे रिकामं झालेले आहे. इथे जे जॅकेट्स वगैरे आहे ना ते ठेवलेले आहे. बाकीचे हे जेवढे बास्केट दिसत आहे त्या बास्केटमध्ये असे कपडे अरेंज करून ठेवलेले आहे बघा. आणि मोकळं मोकळं ठेवलेलं आहे, अशी काही गर्दी वगैरे केलेली नाही आहे बघा ही असं. आणि इथे पण आणखी एक शेल्फ पण ऍड केला आणि याच्यामध्ये ना हा शेल्फ सुद्धा ऍड केलेला आहे. चला आता मग सुरुवात करूया. जो मेन वॉर्ड्रॉप आहे तो सुरुवात करते इथून. हा माझा कप्पा आहे, तर इथे माझ्या जेवढ्या नवीन साड्या आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या मापाचाच हे ना वरचं हे शेल्फ बनवून घेतलं होतं. त्याच्यानंतर हे माझे जेवढे ड्रेसेस आहे हे तेवढे ड्रेसेस मी ना यामध्ये लावलेले आहे बघा, असे छोटे छोटे नंतर एकदम लॉंग ड्रेसेस. आणि हा जो ड्रॉअर आहे, या ड्रॉअरमध्ये माझे जे नवीन कपडे वगैरे जे आहेत ते मी असे व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले आहे. त्यानंतर इथे सगळ्या जीन्स ठेवलेल्या आहेत बघा, अशा व्यवस्थित असं दिसत आहे आणि व्यवस्थित कपडे बसलेले आहेत. आणि हा जो मधला कप्पा आहे हा मनोजचा आहे. हे मनोजचे जेवढे पण ऑफिसला जाण्याचे फॉर्मल्स कपडे आहेत ते इथे ठेवलेले आहे. आणि आता आणि हे जे स्वेटर्स आहे ते इथे मनोजने ठेवलेले आहे. आणि इंटरेस्टिंग तुम्हाला हा ड्रॉअर दाखवते मी. तर इथे माझे काही सनग्लासेस ठेवलेले आहे, इथे माझे बेल्ट्स आहे, इथे मनोजने त्यांचे वॉचेस ठेवलेले आहेत. हे बघा असे छान आणि एकदम सुंदर असं अरेंज केलेलं आहे. आणि त्यानंतर इथे फॉर्मल्सच्या पॅन्ट्स आहे मनोजच्या ऑफिसच्या, त्या इथे ठेवलेल्या आहे. आणि त्यांचे काही बेल्ट्स आहे त्या साईडला ठेवलेल्या आहेत. विचार करा एवढं प्रॉपर अरेंज करायला किती वेळ लागला. एक एक गोष्ट अशी विचारपूर्वक विचार करून सर्व गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. हा जो कप्पा आहे हा मिक्स आहे, तिथे सुद्धा एक स्टोरेज बॉक्स ठेवलेला आहे. आणि या दोन कप्प्यामध्ये अजून काही वेगळं ठेवायचं आहे. हे दोन शेल्फ ग्लासचे जे केले होते हे स्पेशली माझ्या बॅगसाठी केले होते. मला ना छान असे अरेंज करायचे होत्या माझ्या बॅग्स, म्हणून मी इथे ठेवलेल्या आहेत. इथे या वेगळ्या बॅग्स ठेवलेल्या आहेत मी, आणि खाली ज्या बॅग्स आहेत त्या वेगळ्या ठेवलेल्या आहे मी. हा जो ड्रॉअर आहे हा खरंच तुम्हा सर्वांना खूप आवडणार आणि खूप छान पद्धतीने मी अरेंज केलेला आहे. आणि या अगोदर तुम्ही हे कलेक्शन बघितलं नव्हतं माझं ज्वेलरीचं. इथे माझे काही वॉचेस आहे आणि वॉचेससोबत हे जे मी कडे घालते ते कडेसुद्धा आहे इथे. इथे हे बघा, हे काय पेंडंट आहे, पेंडंटसोबत चेन आहे, इविलाईचं आहे, परत हे पण इविलाईचं आहे. हे ब्रेसलेट आहे डायमंडचं, हे सिल्वर ब्रेसलेट आहे हे इविलाईचं. आणि त्याच्यानंतर काही रिंग्स आहे, काही इयरिंग्स आहे. आणि हे कलेक्शन हे नव्हतं बघितलं तुम्ही माझं इयरिंग्सचं कलेक्शन. आणि असे हे झुमके हे मी तर स्पेनवरनं घेतले होते, हे सुंदर असे कानातले.
ते असं सुंदर पद्धतीने मी व्यवस्थित ऍक्च्युली ना हे असं ड्रॉअर मध्ये कसं आपल्याला काय पटकन कुठं बाहेर जायचं असेल, काय घालायचं असेल, कानातले असो, रिंग असो, कडं असो, घड्या असो, तर पटकन असं असलं अरे हा ड्रेस आहे तर मग लगेच हे चांगलं दिसणार, ही चेन चांगली दिसणार, ही रिंग चांगली दिसणार. नाही तर अगोदरच्या ड्रॉअर मध्ये मी ठेवायची, व्यवस्थितच ठेवायची, पण मग असं होऊन जायचं अरे मग आता हे चांगलं दिसणार, ते चांगलं असं असलं का तर ते व्यवस्थित दिसलं पण जातं आणि वस्तू सुद्धा छान राहतात. तर म्हणून मग प्रॉपर डिझाईन करून हे बॉक्सेस वगैरे आणि सगळ्या जे माझे ज्वेलरी आहेत त्या व्यवस्थित मावल्या पाहिजे, दिसल्या पाहिजे छान. तर मी असं छान पद्धतीने अरेंज केलं आहे. त्यानंतर ही जी माझी मोठी बॅग आहे मायकल कोची बॅकपॅक आहे, ती अजून यूज केलेली नाही आहे मी, तर मग त्याच्यासाठी ही जागा परफेक्ट आहे कारण की इथे मी सर्व बॅग्स ठेवलेले आहे. त्यासोबतच मग मी इथे ठेवले अजून एक बास्केट आहे, इथे पण वस्तू म्हणजे काय कपडे वगैरे ठेवायचे आहेत, पण आता नंतर विचार करू. पण अगोदर जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तू व्यवस्थित मी असे ठेवलेल्या आहे. आणि हा यावेळेसचं हे अरेंजमेंट कसं वाटलं तुम्हाला मला नक्की सांगा. छान पद्धतीने मी आवरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला ही जी अरेंजमेंट आहे किंवा ही ठेवण्याची जी पद्धत आहे तुम्हाला आवडली असेल. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आज खरंच खूप 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 मेहनत घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.